शहरात पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेची आज होणारी महासभा तहकूब करण्यात आल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली गेल्या वर्षी देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला होता त्यामुळे तेवीस मार्च दोन हजार वीस पासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती त्यामुळे नाशिक महापालिकेची महासभा ही सभागृहात होत नव्हती आता महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी आज पहिल्यांदाच सभागृहात म्हणजेच ऑफलाईन महासभा बोलवली होती परंतु ही महासभा तहकूब करण्याची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सभागृहात सभेला सुरुवात झाल्यानंतर राज्य शासनानं कलम एकशे चौवेचाळीस म्हणजे जमावबंदीचा देश ही महासभा तहकूब करण्यात येत असल्याचं पंचवीस नगरसेवक या सभेला उपस्थित होते तर अन्य नगरसेवक हे महापालिकेत सभेसाठी येण्याच्या तयारीत होते मात्र जमावबंदी आदेशामुळे आजची महासभा तहकूब करण्यात आल्याची घोषणा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली वेधन्यूज व्हिडिओ जर्नलिस्ट कमलाकर तेवडे नाशिक